नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तलाठी पदभरती वीस ऑगस्ट रोजी झालेल्या शिफ्टमधील पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमधील प्रश्न आपण पाहणार आहोत कुठल्या टॉपिक्सवरती कसे प्रश्न आले होते त्याची माहिती पाहणार आहोत जेणेकरून येणाऱ्या तलाठी पदभरतीसाठी परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचा याचा उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो यामध्ये मॅथ आणि रिजनिंगवरती काय प्रश्न आलेले होते कुठल्या टॉपिक्सवरती सतत प्रश्न येत आहेत तर पहा नफा तोटा नळ आणि टाकी सेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ व्याज बोर्डमात सिद्धांत अल्फाबेट नंबर सिरीज आणि तर्कवितर्क हे बुद्धिमत्ताचे प्रश्न तर अशा पद्धतीने मित्रांनो वारंवार याच टॉपिकवरती प्रश्न जे आहे तलाठी पदभरतीमध्ये मॅथ वरती विचारले जात आहेत त्यानंतर इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो सिनोनिम्स अँटोनॉमिन्स फाइंड द एरर क्वेश्चन टॅक वाइज एडम्स आणि फ्रेजेस याच्यावरती प्रश्न आपल्याला वारंवार आलेले पाहायला भेटत आहेत आजही त्याच्यावरती प्रश्न आलेले होते त्यानंतर मराठी व्याकरण मराठी भाषेवरती जर पाहिलं यामध्ये प्रयोग असल समाज समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार व वा महनी लेखक आणि पुस्तके किंवा लेखकानी कादंबरी त्यांचे त्यांची कोणी लिहिली कादंबरी वगैरे याच्यावरती प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो जसं की स्वामी ही कादंबरी कुणाची आहे फकीरा कादंबरी वन विभागामध्ये देखील हा प्रश्न आलेला होता तर अशा पद्धतीचे प्रश्न मराठी भाषा मराठी व्याकरणावरती येत आहेत त्यानंतर मित्रांनो जी एस आणि जी केवरती काय प्रश्न आलेले होते पहा एम एस धोनीवरती लिहिलेल्या ले -ले, पुस्तकांचे लेखकांवरती प्रश्न आलेला होता मित्रांनो आर टी आय माहिती अधिकारावरती प्रश्न होता ज्या म्हणजे राज्य माहिती आयुक्त निवड समितीमधील सदस्य असा काहीतरी प्रश्न होता लोकसंख्या शहरीकरण प्रमाण टक्के विचारलेले होते जसं की महाराष्ट्र आणि भारतामधील यावरती प्रश्न होता कथा माझ्या जन्माचे आत्मचरित्र कोणी लिहिले तर नामदेव वटकर यांनी लिहिलेलं आहे याच्यावरती प्रश्न होता भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या राजकुमारी अमृत कौर याच्यावरती प्रश्न होता होमरूल हा शब्द जो आहे कुठल्या देशाकडून स्वीकारला आहे याच्यावरती प्रश्न होता तर आयर्लंड देशाकडून स्वीकारलेला आहे सार्वजनिक मालमत्ता संरक्षण माहिती कशामध्ये आहे कुठल्या याच्यामध्ये आहे तर मूलभूत कर्तव्यामध्ये आहे हा प्रश्न होता त्यानंतर बेरी बेरी हारो हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर जीवनसत्व ब अ हा प्रश्न होता नागरिकत्वा संबंधी मित्रांनो कोणते कलम आहे तर कलम पाच ते अकरा तर नागरिकत्वासंबंधी मित्रांनो प्रश्न आलेला होता पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे स्वामी विवेक स्वामी ही कादंबरी कोणाची आहे तर रणजित देसाई यांची आहे त्याच्यावरती प्रश्न होता रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले तर वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं आहे याच्यावरती ले प्रश्न होता महात्मा फुलेंवरती प्रश्न आलेला होता मित्रांनो त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड ह्याच्यावरती प्रश्न होता त्यानंतर राज्य माहिती आयोग अध्यक्ष यांना पदावरून कोण दूर करू शकतो त्यावरती प्रश्न होता सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मुघल सम्राट कोण होता तर दुसरा बहादूर शाह याच्यावरती प्रश्न होता माझी जीवनगाथा हे पुस्तक कोणी लिहिलं मित्रांनो त्याच्यावरती प्रश्न होता तर प्रबोधनकार ठाकरे यांनीही माझी जीवनगाथा हे पुस्तक लिहिलेलं आहे असे प्रश्न मित्रांनो जी एस आणि जी केमध्ये देखील होते तर मित्रांनो सिफ्ट तीनचे प्रश्न भेटले तर नक्की त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती भेटलेली कुठले टॉपिक्स होते आणि कसे प्रश्न विचारले जातात त्याचा पॅटर्न काय त्याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे त्यानुसार मित्रांनो येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्ही अभ्यास करू शकता त्याचबरोबर येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मित्रांनो तुम्हाला पुस्तक हवं असेल तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस पॅटर्नद्वारे बनवलेलं टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंच आणि टी सी एस सामान्य ज्ञान जी एस प्रश्नसंच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही पुस्तकं मित्रांनो वीस ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत आहेत यामध्ये मित्रांनो त्यांनी पंच्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा संच दिलेला आहे आतापर्यंत टी सी एसने घेतलेल्या प्रत्येक जसं की इंग्रजी व मराठीचे पंच्याहत्तर प्रश्नपत्रिका संच सामान्य ज्ञान जी एसचा पंच्याहत्तर प्रश्नपत्रिका संच दिलेला आहे तर यामध्ये डी एम आर असेल टी पी ए असेल पी सी एम सी असल एस व्ही टी दोन हजार बावीस तेवीस असेल डब्ल्यू आर डी असेल आणि महाडा असेल यांच्या झालेल्या टी सी एसने घेतलेल्या पंच्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी जी प्रश्न दिलेले आहेत ते स्पष्टीकरणाचा आहे टॉपिक वाईज मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्रश्न जे आहेत ते या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत तर ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमध्ये मित्रांनो भेटतील येणाऱ्या सर्वच सरळ सेवा पदभरतींसाठी अत्यंत उपयुक्त ही पुस्तकं आहेत किंवा सध्या सुरू असलेल्या भरतीसाठी देखील यांचा उपयोग तुम्ही करू शकता धन्यवाद